डोंबिवली 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 मुंबई MIDC फेज 2 कंपनीत स्फोट झाला. अमुदान केमिकल कंपनी दुपारी 1:43 हा स्फोट झाला. स्फोट इतका भयानक होता की परिसरातील इमारतीच्या काचा देखील फुटल्या. स्फोटाचे 2 ते 3 आवाज ऐकू आले. या स्फोटात किती जीवितहानी झाली हे तर माहीत नाही, परंतु या स्फोटात 8 जणांचा मृत्यू झाला असून 64 जण जखमी झाले. न्यूज आली, अरे एवढा मोठा स्फोट, धुराचे मोठे लोट परिसरात दिसत होते. त्यावरून ही आग मोठी असल्याचा अंदाज होता. अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी लगेच रवाना झाल्या. घटनास्थळी तातडीनं बचाव कार्य हाती घेण्यात आलंय. अग्निशमन दलाकडून आग नियंत्रित करण्याचे प्रयत्न सुरू झाले. स्फोटानंतर आजूबाजूच्या काही कंपन्यांना देखील आग लागल्याचं समजतंय. या परिसरात वाहनाचं देखील स्फोटात मोठं नुकसान झालंय. आजूबाजूच्या इमारतीच्या काचेच्या काचांना तडे गेल्याचे दिसून आले. तर स्फोटामुळे आजूबाजूंच्या अनेक घरांचे नुकसान झाले आहे. अपघाताचे कारण अद्यापही समजू शकले नाही. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी हा कारखाना बंद असल्याची माहिती दिली. मृतांपैकी बहुतांश जण जवळच्या कारखान्यातील आहेत. अपघाताच्या वेळी ते काम करत होते. कारखान्यातील बॉयलरची नोंदणी इंडियन बॉयलर ऍक्ट 1950 नुसार करण्यात आलेली नव्हती असे राज्याच्या उद्योग व कामगार विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. तर मित्रांनो, मुंबईमध्ये नुकताच कालच म्हणजे 23 तारखेला हा स्फोट घडला. अचानक बॉयलर खराब झालं, त्यामुळे अचानक धुमधडाका, जिकडे तिकडे काचाच काचा, आजूबाजूच्या इमारतीच्या काचा देखील फुटल्या. काही जण बहिरे झाले, काही जण हॉस्पिटलमध्ये गेले, काही जणांचा मृत्यू झाला, काही जण जखमी झाले. आता एवढी मोठी ठाण्यामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या इकॉनॉमिक कॅपिटल मुंबईमध्ये घडलेली घटना आहे. याच्यावरून आपल्या MPSC काय येऊ शकतं ते पहिल्यांदा बघूया. तर हे सगळे तुम्ही बघितलेच फोटो, ठीक आहे, याचा एक व्हिडिओ पण आहे, तो व्हिडिओ पण बघूया. तत्पूर्वी एक्झॅक्टली ही लोकेशन कोणती होती बघा. इथं तुम्हाला देतोय मी, हे वाले लोकेशन आहे. हे टोटल बघा डोंबिवली, ठीक आहे, दिसतंय. हे बाकीचे MIDC एरिया, हे मुंबईच्या डोंबिवलीचं हे लोकेशन आहे. एक्झॅक्टली डोंबिवली कुठे आहे मुंबईमध्ये ते बघूया. बघा, हे मुंबई, हे अंधेरी, गोरेगाव, मलाड, बोरीवली, ठीक आहे, इथं दादर, वरली वगैरे वगैरे, इथं एसएलवडला गेलं ना लहानपणी, मी इथं जाऊन आलेलो आहे. त्याच्याच बाजूला वॉटर पार्क पण आहे, वर्ल्ड बेस्ट आहे, जाऊन एकदा, ठीक आहे. त्याच्यानंतर हे मुलुंद वेस्ट, हे नवी मुंबई, वाशी वगैरे, हे इथं कनेक्ट करतो, ठीक आहे. हे डोंबिवली आणि याच्यामधलं ते हे वाला तुम्ही जे बघितलं हा डोंबिवलीचा एरिया, ठीक आहे. हे इथं बदलापूर मूवी बघितलाय, ठीक आहे. त्याच्यानंतर हे इकडचं वेगवेगळं फोर्ट वगैरे, तळोजा वगैरे, ठीक आहे. आता जे मुंबईचे असणार त्यांना हे लोकेशन अगदी पाठ असणार. कोणती लेन येते, सेंट्रल लेन येते, वेस्टर्न लेन येते, त्यानंतर हार्बर लेन येते, हे तुम्हाला माहिती आहे. हा, मी जेव्हा मुंबईत होतो ना तेव्हा CST टू मुंबई असा माझा प्रवास असायचा. तर ही वाली जी लेन दिसते ना, इथून ती लोकल ट्रेन जायची, तर त्यावेळेस म्हणजे आत्ता सुद्धा ती हार्बर लेन आहे, ठीक आहे. सर्वात बेस्ट लेन म्हणली जातं सेंट्रल आणि वेस्टर्न लेन, ठीक आहे. आता वेगवेगळ्या पेपरमध्ये वेगवेगळ्या न्यूज होत्या की 8 जण किल्ड, 60 इंजर्ड, केमिकल फॅक्टरी ॲट ठाणे. टाइम्स ऑफ इंडियामध्ये दिलं महाराष्ट्र 7 किल्ड. आता बघा इथं किती फरक दिसतो, 7 आणि 8. तर हे अपडेटेड आहे, ठीक आहे. हा, आता हे 6:52 म्हणजे लगभग 7 आणि 9, तर 2 तासामध्ये अजून 1 जणाचा मृत्यूदेह भेटला, ते असं अपडेट होत असतं, ठीक आहे. त्यानंतर बघा, बॉयलरमुळं झालं, केमिकल प्लांट इथं 10 डेड झाले आता, ठीक आहे. 24 तारखेला म्हणजे आजच मी जे रेकॉर्ड करतोय, तर आज सकाळी 9 वाजेपर्यंत 10 जण होते आणि मोर दॅन 60 जण इंजुअर्ड झाले, म्हणजे जखमी झाले. आता मराठी न्यूजपेपरमध्ये बघितलं तर NDTV मराठीमध्ये डोंबिवली MIDC मध्ये भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, 64 जण जखमी. बदलापूर फायर, बदलापूरच्या केमिकल कंपनीत भीषण स्फोट, आग लागल्याने 1 कामगाराचा मृत्यू, 4 जण जखमी, ठीक आहे. लोकसत्ता, वेगवेगळ्या मध्ये जसं अपडेशन होत असतं तसं ते देत असतात.
इवन हिंदी न्यूजपेपर मध्ये सुद्धा आलंय की महाराष्ट्र के ठाणे केमिकल फॅक्टरी में जोरदार धमाका, 6 जनों की मौत, 48 लोग झुलसे। त्याच्यामध्ये बघा, ठाणे केमिकल फॅक्टरी में बॉयलर फटा, 9 की मौत, 60 घायल, धमाके के 3 किलोमीटर दूर तक सुनाई दिए। सरकार ने तातडीने लगेच जेवढे मृत्यू पावलेले त्यांना प्रत्येकी 5 लाख रुपये मुआवजा देण्याची घोषणा केली। ठीक आहे, पहिले एकदा व्हिडिओ बघून घेऊ। हा वाला व्हिडिओ आहे, एकच मिनिट द्या मला, मी व्हिडिओ चालू करतो म्हणजे आपल्याला कळेल एक्झॅक्टली काय आहे। आवाज तुम्हाला येऊ शकतो? ठीक आहे, एकच मिनिट मला चालू करून द्या। आहे सेवन पीपल इन्क्लुडिंग 2 वुमेन डाईड अँड मेनी वेअर फिअर्ड ट्रॅप इन मेजर केमिकल ब्लास्ट। पाण्याचा फोर्स बघा कुठपर्यंत जातो तो। ही केमिकल कंपनी तुम्हाला दिसत असेल। द इन्सिडेंट हॅपन ॲट द बॉयलर ऑफ अंबेर केमिकल कंपनी, डोंबिवली हे तिथले लोकेशन। बचाव कार्य लगेच पोहोचलं, टँकरच्या टँकरने पाणी घेऊन गेले। धुवा दिसतोय तुम्हाला बघा, धूळ वरती, आगचा लोंढाचा लोंढा वरती आहे। साउंड पोल्यूशन, एयर पोल्यूशन। आज अभी जो डोंबिवली में मुंबई के पास जो एक फैक्ट्री में आग लगी, इसमें अभी तक 6 लोग उनकी मृत्यु हुई है और करीब 48 लोगों को हॉस्पिटल में एडमिट किया गया है। आग को काबू में लाने के लिए एनडीआरएफ, एसडीआरएफ और पीडीआरएफ तीनों एजेंसी की टीम वहां पर काम कर रही है। और ये आग चूंकि वो इंडस्ट्रियल एरिया है, ये आग और न फैले इस प्रकार का प्रयास चल रहा है। एक बॉयलर के एक्सप्लोड होने के कारण ये आग लगी हुई है। इसकी पूरी जाँच भी की जाएगी और इसके ऊपर जो आगे कार्रवाई है वो की जाएगी, और कोई और इन्फॉर्मेशन होगी तो आगे आपको अपडेट किया जाएगा। बघितलं तुम्ही, तर यांनी काय सांगितलं, आपले डेप्युटी चीफ मिनिस्टर आहे फडणवीस यांनी सांगितलं की बॉयलर फटल्यामुळे ते झालं। ठीक आहे, त्यांनी 3 शब्दांचा प्रयोग केला, नीट बघा 3 शब्द कोणते होते, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि टीडीआरएफ। आता हे काय असतं एक्झॅक्टली ते पहिले बघूया। एनडीआरएफ म्हणजे नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल। स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, राज्य आपत्ती प्रतिसाद दल। ठाणे डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, ठाणे आपत्ती प्रतिसाद दल। काही काही मी गुगलमध्ये चेक केलं, त्या टीडीआरएफचा लॉंग फॉर्म टार्गेट म्हणून पण आहे। टार्गेट, टार्गेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, किंवा काही ठिकाणी मराठी न्यूजपेपरमध्ये ठाणे आपत्ती प्रतिसाद दल आहे। आता हे कोणत्या प्रकारचे दल असतात, कारण की बघा डेप्युटी चीफ मिनिस्टरच्या तोंडून हे 3 शब्द आलेले आहेत, तर ते आपल्या एमपीएससी करता इम्पॉर्टंट आहे। आपल्याला कुठे घटना घडली, किती जणांचा मृत्यू झाला, कधी घडली, काय झालं हे नाही विचारणार एमपीएससी, पण याच्या मागचं पडदे के पीछे क्या आहे हे आपल्याला माहीत पाहिजे। तर बघूया, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा जो 2005 आहे त्याचं प्रकरण 8 कलम 44 अनन्वय 2006 साली याची स्थापना झाली होती, आणि केंद्रीय गृह मंत्रालय म्हणजे होम मिनिस्टरच्या अंडर। आता नॅशनल असेल तर होम मिनिस्टर सेंट्रलचं, स्टेटचं असेल तर स्टेटचं होम मिनिस्ट्री। ठीक आहे, तर 19 जानेवारी 2006 रोजी झाली। एनडीआरएफच्या देशात एकूण 16 टोटल बटालियन आहे। एका बटालियनमध्ये 1149 जवानांनी बनलेला असतो। जवानामध्ये अभियंता म्हणजे इंजिनियर, तंत्रज्ञ, वीज तंत्री, कुत्रा पथक, अर्धवैद्यक, पॅरामेडिकल ऑफिसर हे सगळेजण असतात। याच्यामध्ये निमलष्करी सैन्य दल पण असतो, त्याच्यामध्ये 3 बटालियन सीमा सुरक्षा म्हणजे CRPF, रिझर्व पोलीस फोर्स हे सगळे असतात। त्याच्यानंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, बटालियन इंडो तिबेट सीमा पोलीस, असे एक्झॅक्टली MPCNचं असं नंबरमध्ये विचारणार नाही, परंतु आपल्याला 2-3 गोष्टी माहीत पाहिजे की हा कायदा जो आहे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा, याच्यावर स्टेटमेंट विचारला जाऊ शकतं। एक,
दुसरी गोष्ट 2006 रोजी याची उत्पत्ती झाली. तिसरी गोष्ट याचं ब्रीद वाक्य आपल्याला माहित पाहिजे, आपदा सेवा सदैव. हे ब्रीद वाक्य तुम्ही नोट डाऊन करून ठेवा, ठीक आहे. यांची नेमणूक भारतीय पोलीस संघटनाकडून IPS अधिकाऱ्याची प्रतिनियुक्ती येते, म्हणजे तो जो ऑफिसर असतो तो IPS लेवलचा असतो. IPS म्हणजे UPSC कडून सिलेक्ट झालेला असतो, ठीक आहे. याचे प्रमुख कार्य आपल्याला विचारले जाऊ शकतात, काय काय आहे. भूकंप, कोसळलेल्या इमारती ठीक करणे, पूर किंवा पाण्यापासून बचाव करणे, चक्रीवादळ म्हणजे जे काही नैसर्गिक आपत्ती आहे किंवा आर्टिफिशियली असं काही म्हणजे बॉम्ब ब्लास्ट होतो वगैरे, किंवा काही असं बॉयलर आता इथं जसं स्फोट झाला, प्रथमोपचार, रासायनिक जैविक रेडिओलॉजिकल आण्विक आणीबाणी, कारखाने आपत्ती प्रतिसाद, आता हे वाला कारखाने आपत्ती प्रतिसाद मध्ये येतं आजची घटना, सर्व मानवनिर्मित आपत्ती किंवा निसर्ग निर्मित आपत्ती, नॅचरल ऑर आर्टिफिशियल किंवा मानवीय, ठीक आहे. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आपत्तीला तोंड देण्यासाठी बचाव कार्य रेडी असतो, त्यांच्याकडे सगळे संशोधने म्हणजे काय म्हणतात त्याला संसाधने सगळं त्यांना प्रोव्हाइड केलेलं असतं, ठीक आहे. आता टोटल जर बघितलं तर देशात एकूण 16 बटालियन आहे. तर पहिली बटालियन ही, दुसरी तर आपल्या महाराष्ट्राची कुठे येते पहिले बघा, 5वी बटालियन सुंदुबरे पुणे महाराष्ट्र, हे वालं टोटल 16 आहे बघा, 11 नंबर 16 नंबर 7 नंबर 13 नंबर. आपल्या महाराष्ट्राचं 5th बटालियन RRC मुंबई आणि पुणे, ठीक आहे. म्हणजे मुंबई हेडक्वार्टर, पुणे त्याचं ऑफिस, ठीक आहे. तर NDRF हे तुम्हाला दिलेलं आहे, ठीक आहे. तर असे टोटल आहे, एवढंच विचारणं नाही पण महाराष्ट्रात कुठे जर हे विचारलं तर ते तुम्हाला माहीत पाहिजे, ठीक आहे. आता याच्यावर MCQ MPSC कशा प्रकारे विचारले जाऊ शकते ते बघा. पहिली गोष्ट, यावर आत्ता जे मी बडबड केली याच्यावरच MPSC म्हणजे कशा प्रकारे प्रश्न विचारणार ते मी दिलेले आहे. तर तुम्ही ऑनलाईन मला इथं सांगायचं आहे, हा सेशन रेकॉर्ड झाल्यानंतर त्याचे खाली मला उत्तर पाहिजे. 2-3 प्रश्नाची मी उत्तर देतो. जसं, व्हेअर डीड द केमिकल फॅक्टरी एक्सप्लोजन ऑन 23rd May 2024 टेक प्लेस इन महाराष्ट्र, ते कुठं झालं, बदलापूर MIDC MIDC बदलापूर अंतर्गत येते आणि हे झालेलं आहे डोंबिवली रिजन क्षेत्रात, ठीक आहे. हे माहीत पाहिजे, आन्सर ऑप्शन बी. नेक्स्ट बघूया, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल NDRF म्हणजे नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स प्राथमिक आदेश काय आहे. हेल्थकेअर सर्व्हिस प्रोव्हाइड करायचं का, इकॉनॉमिक क्राइसिस का, एज्युकेशनल रिफॉर्म, नाही, हे आहे डिझास्टर रिस्पॉन्स अँड रेस्क्यू ऑपरेशन. कळतंय तुम्हाला? येस. आता तो तुम्ही मूवी बघितलाय का, शाहरुख खानचा तो कोणती मूवी होती यार, लता मंगेशकरचं एक फेमस गाणं होतं त्याच्यात, आणि ती काय नाव यार त्याचं, ते हेलिकॉप्टरमधून बचाव कार्य करतो आणि प्रीती झिंट्याला वाचवतो, काय नाव आहे त्या मूवीचं बघा बरं. तर त्या मूवीचं जर कोणाला नाव भेटलं तर मला कमेंटमध्ये सांगा की हेलिकॉप्टरमधून त्या प्रीती झिंट्याला वाचवतो. तर तो पण नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स या टीमचा सदस्य असतो शाहरुख खान पिक्चरमध्ये, ठीक आहे. तिसरं, NDRF कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. आत्ताच सांगितलं तुम्हाला कोणतं मंत्रालय आहे, डिफेन्स आहे का, नाही, एन्व्हायरमेंट आहे का, नाही, हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर आहे का, नाही, होम मिनिस्ट्री असते. तर मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, नॅशनल करता सेंट्रल मिनिस्ट्री, स्टेट करता गृह मंत्रालय, म्हणजे तेच स्टेटचं वेगळं मिनिस्ट्री असते, ठीक आहे. नेक्स्ट, हाऊ आर द स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सेस प्रायमरीली फंडेड, कुठून यांना निधी भेटतो, ठीक आहे. तर आंतरराष्ट्रीय मदत करणारे का, नाही, खाजगी देणग्या प्रायव्हेट देणारे का, नाही, सेंट्रल गव्हर्नमेंट देणार का, नाही, स्टेटचा स्टेटच देणार, सो राज्य सरकारद्वारे. कधी कधी आपल्याला वाटतं हेच उत्तर असणार का, पण कधी कधी तेच असतं, ठीक आहे. त्यानंतर, विच ऑफ द फॉलोइंग इज द की फंक्शन ऑफ द SDRF, याचं उत्तर मी देणार नाही, तुम्ही सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून. खालीलपैकी कोणते SDRFचे प्रमुख कार्य आहे, शहरी नियोजन करणे, शैक्षणिक कार्यक्रम राबवणे, राज्यस्तरीय आपत्तीच्या काळात शोध आणि बचाव कार्य चालवणे, देशाच्या परराष्ट्र संबंधाचे व्यवस्थापन करणे, याचं उत्तर तुम्ही देणार आहात, मी देणार नाही. नेक्स्ट, कोणता कायदा NDRF आणि SDRFच्या स्थापनेसाठी कायदेशीर चौकट प्रदान करतो. विच ऍक्ट प्रोव्हाइड्स द लीगल फ्रेमवर्क फॉर द एस्टॅब्लिशमेंट ऑफ NDRF आणि स्टेट
SDRF. आता नॅशनलचं तर आपण बघितलं की 19 जानेवारी 2006 ला याची उत्पत्ती झाली होती. कोणत्या कायद्याच्या अंतर्गत? आत्ताच जस्ट आपण बघितलं, डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट 2005. आता याच्या अखेरीत्या अजून कोणकोणत्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटची एस्टॅब्लिशमेंट झालेलं आहे ते पण आपल्याला बघावं लागेल. तर तुमचं आता होमवर्क हा असेल की या कायद्याबद्दल अजून जाणून घ्या, याच्यात असे कोणते पॉईंट्स आहे जे आपल्याला MPSC UPSC करताना, MCQ किंवा डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास करताना हे आपल्याला करावं लागेल. ठीक आहे, अशा प्रकारे हे आपल्याला करायचं आहे. ठीक आहे, तर छोटंसं होतं हा 14 नंबरचा ॲक्च्युली टोटल 360 डिग्री एक्सप्लेनेशन सिरीज होता. 15 नंबरचा सिरीज लवकरच तुमच्यासमोर येणार आहे, तर कृपया करून टोटल बघा, लाईक करा सेशनला. भेटूया पुन्हा एकदा. जय हिंद, जय महाराष्ट्र.